जय शिवला जय शंभुला जय। नमस्कार मित्रांनो, मी संकेत जोईल पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं श्रावणी संकेत या युट्यूब चॅनल मध्ये। स्वर पण बोलायला पाहिजे, स्वर स्वागत कर श्रावणी संकेत आपलं प्यारं स्वर प्यारं श्रावणी। तर जय सद्गुरु मित्रांनो, जय सद्गुरु। तर आज आहे जत्रेचा दुसरा दिवस आणि आज पण आम्ही आलेलो आहोत। तर आज आम्ही तुम्हाला एक वेगळी गोष्ट दाखवणार आहोत जी तुम्ही थंबनेलला बघितली असेल। तर का दाखवायची वाटते माहिती आहे का? ते कुठून छत्तीसगड वरून आले ना, मेहनत पण एवढी आहे ना छत्तीसगड वरून एवढ्या लांब, फक्त मुलगी आहे आणि मुलगी आहे छोटी। हो तुम्ही थंबनेल मध्ये तर बघितलीच आहे केवढी मुलगी आहे ती। तर तेच तुम्हाला मी पूर्ण डिटेल मध्ये हा व्हिडिओ दाखवणार आहे। तर तिच्याकडे बघून वाटलं की हा व्हिडिओ बहुतेक जणांच्या समोर जावा, त्यांना पण दिसावं, म्हणजे एक पोटासाठी काय काय करावं लागतं लोकांना ते। तर खूप छान अशी कला आहे तिची आणि स्वरने तर माझ्यामध्ये 4-5 वेळा जाऊन पैसे दिले ना, आम्ही वेगळे दिलेच पण स्वरने सारखे मागून मागून आमच्याकडनं पैसे नेऊन दिले त्यांना। तर चला मित्रांनो, तुमचा जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया। बघू शकताय आपल्याकडे आपले सबस्क्रायबर आले आहेत। नाव कसं वहिनी? सानिका राणे आणि सौम्य राणे। हे मुंबईला असतात तर ते गावी आलेले टेंबवली इथे, तर ते आपल्याला भेटायला आले। घर समजलं कसं तुम्हाला, माहिती होतं म्हणजे व्हिडिओ मध्ये? अरे वा, हा हा, या रोडने बरोबर। तर बघा ते आता आपल्या घरी आले, बोलूया। हो दादा, खाऊची अनबॉक्सिंग करतोय स्वर। धडपड चालली आहे अनबॉक्सिंग। दाखवतोय काय काय खाऊ आणलंय। चॉकलेट आहे, कॅडबरी, कॅडबरी नाही ती, कॅडबरी आहे। आणि हे काय ते ओळख बघूया। शिकू तर खुशच झालाय। ए आधी थँक्यू बोल, इकडे बघ। हे बघा, हे फोडतो, याला फोडायला जमत नाही, काय धडपड चालली आहे ती बघा। आणि खरंच थँक्यू, तुम्ही एवढं लक्षात ठेवून इकडे आलात, आम्हाला पण खूप बरं वाटलं। असं जर कोणी येत हा, ते एक जरा मला मनाकडे वाटलं। तुम्ही चहा पण नाही घेतलात, पण नेक्स्ट टाइमला आपण असा काहीतरी प्लॅन करू जेवायचा वगैरे, तर नक्की आपण नेक्स्ट टाइमला भेटू। आता आहेतच आपल्याकडे, ओळख तर झालीच आहे। आणि खरंच खरंच हे जे तुम्ही गिफ्ट दिलं ना, त्याच्यासाठी खरंच खरंच तुमचे धन्यवाद। आणि ह्याचं काय चाललंय बघा, खालचे दात पण जातले ते बघते का? तिकडे बोलत नव्हता, त्याला देऊ नका, बोलत नव्हता खाली। हे बाहेर आज सकाळपासून एवढी काय एक चॉकलेट खाल्या ना तरी, पण थारवा काय बघा, बाप काय करतोय ते बघा। तुम्ही आलेलं खावायला खूपच आवडलंय। कसं आहे, कसं आहे इकडे बघून सांग, सगळं एकदम कसं आहे, कसं आहे बाबू, मस्त आहे ना? चला तर आम्ही पण आता टेस्ट करतो। आणि खरंच पुन्हा एकदा धन्यवाद, भेटू आपण लवकरच। स्वर कुठे चालला? होय होय, आतून स्वर फिरतोय बघा असा घोड्या बरोबर। हे स्वर जत्रा म्हटलं तर प्रत्येक लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत सगळी मजा करतात। थोडक्यात इकडेच बघा, आपल्या आजी आहेत आणि आजी किती एन्जॉय करतायत बघा, हा क्षण आहे ना, तू किती एन्जॉय करतायत बघ। मस्त पैकी टोपी उभी घालून आजी फोटो काढतायत, खूप भारी वाटलं बघून आजींना। काका असणार, तर आज आपला दुसरा दिवस आहे जत्रेचा, आज आलेलो आहोत आपण।
तर आज आपण इथे थांबायचं मेन कारण म्हणजे हा बघा हा जो खेळ दिसतोय ना हा बघा हा तो हा आपण बघणार आहोत आज की त्यांची जी कला आहे ते म्हणजे आपण म्हणतो ना पोटासाठी काय काय करावं लागतं ते तोच हा प्रकार आहे तर त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला दाखवतो इथे आता इथे वाळू आहे तर हे वाळूवर करतायत पण हे रस्त्यावर कुठेही बांधतात काय श्रावणी रस्त्यावर तर रस्त्यावर कुठेही करतात ते तर आता आपण थोड्या वेळात बोलणार आपण बोललो आहे ताईंशी की त्या बोलल्या ताई ती मुलगी जी करते ते जरा बाहेर गेली आहे तर आता तुम्हाला दाखवणार आहे हा व्हिडिओ आजी भारी वाटली आहे आपल्या की आजीन मन जिंकलं ना आता आजीन फोटो काढूसाठी टोपी घातलेल्या भारी 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 आणि स्वर मी आणि श्रावणी आज दुसऱ्या दिवशी आलेलो आहोत आणि आपला मित्र इथे दिसलेला आहे शूट गाव कोणतं तुमचं हा काकी गाव कोणतं छत्तीसगड तर जत्रेसाठी आला स्पेशल तर बघू शकता मित्रांनो छत्तीसगड वरून आलेले आहेत ते बघा सैनिकच आहेत ते बघा ही छोटी मुलगी आहे ना ही करामत दाखवणार आहे पाय सरकत आहे तिला वाळू आहे ना पायाला केवढी मुलगी आहे बघा भाऊ बघा आता मित्रांनो या मुलीची जी कला आहे ना त्याबद्दल मी काय बोलू जेवढं बोलीन तेवढं कमी आहे तुम्ही व्यवस्थित फक्त डिटेल देऊन बघा की तिची कशी ती चालते आहे त्या दोरीवरून ते आणि फक्त बॅलन्सिंगसाठी तिने तो लांब असा तो दांडा घेतलेला आहे हे समोरून बघताना असं वेगळंच वाटवतं म्हणजे एकदम असं थक्क व्हायला झालं हे हा खेळ मी असं लहानपणी शाळेत जाताना बघितलेला होता पण मतलब बऱ्याच जणांनी बघितलं असेल तुम्ही पण बऱ्याच लोकांनी हा रिअलमध्ये बघितला असेल तर खूप म्हणजे खरंच कमाल करण्यासारखी गोष्ट आहे तुम्ही बघू शकता किती बॅलन्स आहे त्या मुलीचा आणि हा मी पुढचा पूर्ण व्हिडिओ म्यूट केलेला आहे कारण त्या दादाने तिकडे गाणी लावलेली आणि गाणी आपण टाकू शकत नाही ना आपल्या व्हिडिओमध्ये तर बघा ती एका पायावर उभी वगैरे राहून सलामी देते मेहनत करून ते पैसे कमवत आहेत पण खूप छान वाटलं खूप छान वाटलं बघा ती आता रिव्हर्स मागे चालत येते मी जास्त बोलत नाही तुम्ही तो व्हिडिओ व्यवस्थित बघा आणि तुम्ही एन्जॉय करा हा जो खेळ आहे हे त्यांचं काम आहे कौशल्य आहे ते बघा तुम्ही या व्हिडिओमध्ये संपूर्ण आता मित्रांनो तुम्ही बघू शकता त्या मुलीने पायामध्ये चप्पल घातलं आहे आणि ती चप्पल घालून त्या रशीवरना चालणार आहे म्हणजे अनुवानी चालताना म्हणजे चप्पल नसताना पण चालताना हे एवढं कठीण आहे ना तर ती मुलगी दोन्ही पाय चप्पल घालून चालते त्याच्यावर म्हणजे तुम्ही विचार करू शकता तिचा बॅलन्स किती आहे तो त्याच्यावर काय नियंत्रण असेल तिचं ते आणि ती अजिबात खाली रशीकडे बघत नाही आहे बघा समोर बघते आहे आणि ती चालते आहे बघा कशी व्यवस्थित खरच खरच म्हणजे तिचं जे कौशल्य आहे ना ते खरंच खूप भारी आहे व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा आणि हे जे मुलगी हे जे करते आहे हिचं जे कौशल्य आहे ना त्याच्याबद्दल जर तुम्हाला आवडलं ना तर नक्की हा व्हिडिओ शेअर करा ते आधी करत नव्हते आम्हीच त्यांना सांगितलं की करता का आम्हाला शूटिंग करायचे आम्हाला पण यूट्यूबवर टाकायचं आहे तर त्याच्यानंतर ते तयार केलं आणि कसं व्हायचं माहीत आहे स्वर पैसे टाकायला गेला ना स्वरने पैसे त्याच्यात ठेवले ना याच्यामध्ये परातीत की बाकीचे सगळे यायचे तोपर्यंत कोणच पुढे यायचं नाही सगळे फक्त बघत बसायचे काय काय जण तर असे बघून निघून गेले पण अशा हे जे कष्ट एवढी मेहनत करून करतायत ना तर त्यांना हसत आपण पैसे दिले पाहिजे आता बघू शकता तिने एका पायात तिने ताटली घेतली आहे आणि ती कशी चालते आहे बघा
एक पाय तिचा असाच आहे आणि एका पायात तिच्या ताटली आहे. तर बघा तुम्ही व्हिडिओचा पूर्ण आस्वाद घ्या आणि कसा वाटतो व्हिडिओ नक्की कळवा. मित्रांनो, इथून पुढचा व्हिडिओ आहे ना तो व्यवस्थित बघा. ही मुलीने ते एका पायामध्ये ते सायकलचं जे व्हील असतं ते घेतलं आहे आणि याच्यापुढे ती त्याला धरून चालणार आहे. तर ते कसे चालतंय ते बघा. आणि हे यांना काय पडलेलीच नाही, हे बघा फोटोग्राफ फोटो वगैरे काढतात ते मध्येच तिथे येत होते, त्याचा पण तिला त्रास होत होता. काय सांगणार, कोणाला काय बोलणार ना, ज्याला त्याला समजायला पाहिजे. तो घोडावाला पण त्या घोडा इकडे घेऊन येत होता, म्हणजे जरा इथे रशीला धक्का लागला तरी ती मुलगी पडू शकली असती. पण तुम्ही तिची कला बघा आता, की ती दोन्ही पाय त्या व्हीलमध्ये आहेत आणि ती कशी चालते आहे ती. त्या मुलीसाठी जास्तीत जास्त शेअर करा, कारण तिची जी मेहनत आहे ना ती खूप आहे. तर चला, काल जत्रा संपता अवतारच आमचा भयानक झालेलो आणि आमका जत्रा संपता संपता लकी दादा मिळालो. आमचं अवतार पूर्णच खराब झालेलो, पण लकी दादा बघून फुल मूड फ्रेश झालो. लकी दादा भेटलो, पूर्ण मूड फ्रेश झालो, परत गेलो जत्रेत मग फिराक. तर लकी दादा, आणि तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल ना तो पूर्ण व्हिडिओ बघा कालच्या जत्रेचा, कारण पूर्ण ड्रोन शॉट. हे जे पाठचं आपलं मंदिर आहे कुणकेश्वरचं, पूर्ण वरती उंचापर्यंत आपण ड्रोन उडवला आहे आणि तुम्हाला तो खरंच ड्रोन शॉट आवडेल. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि हा, जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर पण फॉलो करायला विसरू नका. बाय बाय, जय सद्गुरु. इंस्टाग्रामची लिंक आहे ना ती मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. बाय 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 बाय.